राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीणचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा विद्यमान आमदार भाऊसाहेब पाटील चिकडगावकर यांचे पुतणे अभय पाटील चिकडगावकर यांनी वैजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केली होती. आमदार भाऊसाहेब पाटील आणि अभय या दोघांनी पक्षाकडे मुलाखती देऊन उमेदवारीवर दावा सांगितला होता. तेव्हापासून वैजापूरच्या उमेदवारीवरून काका पुतण्यामध्ये वाद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर आमदार भाऊसाहेब पाटील चिकडगावकर यांनी वैजापूरमध्ये पत्रकार परिषद घेत पुतणे अभय पाटील यांना पक्षाने उमेदवारी द्यावी अशी भूमिका घेत पाठिंबा दर्शविला. या संदर्भात बोलताना आमदार चिकडगावकर म्हणाले, अभयने वैजापूरमधून लढण्याचा निर्णय घेतलाय, सोशल मीडियावर देखील तरुणाला संधी दिली जावी अशा प्रकारची चर्चा आणि पोस्ट गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अभय माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आणि माझा पुतणे आहे. 2014 त्यांनी मला आशीर्वाद दिल्यामुळे मी आमदार होऊ शकलो. त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. आज ते हयात नसताना त्यांच्या मुलाने निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असताना मी मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे म्हणून मी अभयला उमेदवारी द्या अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे केली आहे. पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास माझी कुठल्याही प्रकारची हरकत किंवा नाराजगी राहणार नाही. निवडणूक न लढविता देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करेल असंही त्यांनी सांगितलं. पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास माझी कुठल्याही प्रकारची हरकत किंवा नाराजगी राहणार नाही. निवडणूक न लढविता देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता म्हणून मी जनतेची सेवा करत राहील. उमेदवारीच्या संदर्भात पक्ष घेईल तो निर्णय मला मान्य असेल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. ब्युरो रिपोर्ट, बिंदास मीडिया, वैजापूर, औरंगाबाद.